26 जुलैची आठवण करून देणारा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रभर झालाय. यामुळे कल्याण आणि जवळील परिसरातील नागरिकांना याचा प्रचंड प्रमाणात फटका बसलाय. कल्याण येथील जुनी गोविंदवाडी परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने या नागरिकांचे अतोनात नुकसान झाले. पाऊस लगातार 7-8 दिवस झालं, रात्र आणि दिवस पावसाचा एकदम धुरकूट चालू आहे. त्याच्या मध्यतीनं सर्वांच्या घरामध्ये कम से कम 3-3, 4-4 फूट पाणी घुसून त्या ठिकाणी पूर्ण त्यांच्या घरातले टीव्ही, कपाट, फ्रीज, खायचे सामान, कपडे, लत्ते, जी काय आहे अन्नधान्याच्या वस्तू सर्व भिजून गेलेले आहेत, सर्व खराब झालेले आहेत. त्यांच्याकडं ना राहण्याची सोय आहे, ना खाण्याची सोय आहे, ना कुठल्या वस्तूची सोय आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ शासनाकडनं, तहसीलदाराकडनं, जिल्हाधिकाऱ्याकडनं तात्काळ त्यांना मदत देण्याची तात्काळ आम्ही मागणी करणार आहे. आणि त्यांना त्यांची भरपाई, जी नुकसान आहे ती नुकसान भरपाई या जिल्हाधिकारी तहसीलदार कार्यालयाने दिली पाहिजे आणि महानगरपालिकेनं दिली पाहिजे, अशा पद्धतीची आमची मागणी राहील. आणि त्यांना जोपर्यंत मिळून देणार नाही तोपर्यंत आम्ही त्यांच्या पाठीशी लागून त्यांना त्यांची भरपाई तात्काळ या 4-5 दिवसात मिळून देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. या लोकांना अजूनपर्यंत प्रशासनाकडून कोणतीही मदत मिळाली नाही. ही बाब लक्षात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय परिवर्तन पक्षाच्या वतीने वडापाव आणि पाणी बॉटल वाटप करण्यात आले. या नागरिकांना भरपाई मिळावी ही मागणी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नरसिंह गायसमुद्रे व राष्ट्रीय उपाध्यक्ष जयपाल कांबळे यांनी कल्याण तहसीलदार दीपक आकडे यांना निवेदनाद्वारे केली आहे. प्रतिनिधी दीपक बागुळसह आधार न्यूज मुंबई डेस्क. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.